आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की औरंगाबाद हे पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखलं जातं आणि औरंगाबादमध्ये बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बीबीका मकबरा आहे, अजंठा आहे, वेरूळ आहे, त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी किंवा महाराष्ट्राचं एक वेगळं वैभव म्हणून औरंगाबादकडे बघितलं जातं. जेव्हा फॉरेनर्स या ठिकाणी येतात तेव्हा प्रत्येकालाच महाराष्ट्राच्या जेवणाची एक वेगळी भुरळ पडते आणि आजपर्यंत औरंगाबादमध्ये एक ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण याची खरंच कमी होती. आज ग्रीन ऑलिव्ह या ठिकाणीच एक महाराष्ट्रीयन थाळी याचं आज इथं उद्घाटन होत आहे आणि मला या ठिकाणी बोलवण्याची संधी मिळाली आहे. खरोखर उत्कृष्ट असं महाराष्ट्रीयन जेवण, मला असं घरी जेवल्याचा तर फील आलाच, पण एक मराठी माणसाला नेहमी एक मला असं वाटतं तो खवय्या असतोच. जसं कोल्हापुरात गेलो किंवा वराडी गेलो तर आपल्याला नेहमी वाटतं तिकडचं जेवण असावं, तर औरंगाबादकरांना ही एक कमी होती जी मला वाटतं आता पूर्ण झाली आहे आणि ही थाळी अत्युत्कृष्ट आहे आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. महाराष्ट्र दरबार नावाचा आम्ही एक महाराष्ट्रीयन वेज थाळीचं रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे. मॅडमच्या हाताने आज त्याचं इनॉग्रेशन झालं आणि याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये जे असतं पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश या सगळीकडचे वेगळेवेगळे महाराष्ट्रीयन पदार्थ जे असतात त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आम्ही ती थाळी करणार आहे. आणि याच्यासाठी घरगुती मसाले जसं आपला महाराष्ट्रीयन काळा मसाला, गोडा मसाला, गरम मसाला, तर हे सगळे वापरून घरगुती मसाले वापरून एकदम घरगुती टेस्ट याला देणार देतो आहे आम्ही. आणि याच्यामध्ये रोज वेगळा वेगळा मेन्यू असणार आहे जसं पंचामृत, कोशिंबीर, सुकी भाजी, रसा भाजी, नंतर एक उसळ, रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचं गोड महाराष्ट्रीयन पुरणपोळी, खव्याची पोळी, गोड पोळी, श्रीखंड अशा टाईपचं हे सगळं आमचं थाळी असणार आहे. स्पेशल काय स्पेशल आमचे एक तर घरगुती मसाले आहेत, काळा रस्सा आमचा स्पेशल आहे, जसं आमचं नॉनव्हेज स्पेशल आहे तसंच आमचं आता ही महाराष्ट्रीयन थाळीमध्ये पण आम्ही तेच स्पेशालिटी ठेवलेली आहे. रोज एक हिरवी भाजी असणार आहे, उसळ असणार आहे, रस्सा भाजी, गोड महाराष्ट्रीयन गोड आपले चिरोटे, श्रीखंड, खव्याची पोळी, पुरणपोळी, कटाची आमटी, दर रविवारी पुरणपोळी असणार आहे. मुलांसाठी काय विशेष? मुलांसाठी विशेष म्हणजे कमी रेटमध्ये ती थाळी, तीच थाळी मुलांसाठी पण कमी रेटमध्ये. आणि थाळी बेसिकली अशी आहे की ती सगळेजण एक तिखट भाजी काळ्या मसाल्याची आणि बाकी थोडंसं कमी तिखट, तर सगळेच एन्जॉय करू शकते. ॲक्च्युली आमचा असा प्रयत्न राहील की महाराष्ट्रीयन लोकांना घरी तर जेवण आहेच महाराष्ट्रीयन, पण अदर दॅन महाराष्ट्रीयन जे लोक आहेत महाराष्ट्राच्या बाहेरचे त्यांना महाराष्ट्रीयन जेवण जे आवडतं तर त्यांना महाराष्ट्रीयन घरगुती जेवण मिळावं ती पण एक हे राहील. आमची आमचा प्रयत्न राहील की अदर दॅन महाराष्ट्रीयन जे लोक आहेत त्यांना आवडतं महाराष्ट्रीयन जेवण, त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला हे अवेलेबल महाराष्ट्र दरबार म्हणून करून देतो.